पोटचाऱ्यांना चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पिंपळे जगताप जातेगाव खुर्द वाजेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चौफुला येथे चाकण शिक्रापूर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन केलंय. चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पोटचाऱ्यांना पाणी सोडण्यासाठी पिंपळे जगताप जातेगाव खुर्द वाजेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चौफुला तालुका शिरूर येथे चाकण शिक्रापूर राज्य मार्गावर तब्बल अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी चास कमानचे प्रशासकीय अधिकारी एस बी संतीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्या. पाणी आहे शेतकऱ्यांचे, नाही कुणाच्या बापाचे. धन्यवाद. उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय जयसीताई पलांडे, उपस्थित आजी माजी सरपंच, सोसायटीचे सदस्य, चेअरमन, समस्त शेतकरी बंधू आणि भगिनी, एकीकडे आदरणीय मोदी साहेब सबका साथ सबका विकास म्हणतात, विकासही नाही आणि साथ नाही बसावं म्हणत. परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही वर्ण भरून येत आहे आणि फक्त आम्ही पाणी मागतोय, सगळ्या शेतकऱ्यांचं वर्ण झालंय, तुम्ही पाणी देत नाही. मग आता त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आता काय करा, टेलला आम्ही आपलं रात्री तुम्ही घ्या आणि आम्हाला सकाळी द्या. आता रात्री विषय झालाय तर त्यांना म्हणलो बाबा आता रात्र सकाळ विकाळ काय करू नका, सकाळीही द्या आणि रात्रीही द्या, आपण इकडून भरत जा तिकडं. आम्हाला त्यांना पाणी द्यायचं नाही असा काही विषय नाही आणि मोजून मापून द्या. तर दोन्ही बाजूने महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी उपस्थित महिलाही आक्रमक होऊन गेटवेलचे वॉल स्वतः चालू करून महिला ऐक्याचे प्रदर्शन केले. यावेळी एका ज्येष्ठ आजींनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. कायदेशीराचे भुजबळ साहेबांनी त्या दिवशी काय सांगितलं, 14 तारखेला आम्ही तुम्हाला पाणी सोडू, 14 तारीख गेली, 15 तारखेला आम्ही आलो, तरी तुमचं पोलीस डिपार्टमेंट बोलून आमच्यावर तुम्ही कारवाई करता का? मग काय करायचं, मग दट मग आता कारवाईच करावं लागलं आम्हाला सुद्धा. जनावरांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही. तुम्ही जर म्हणता 25 दिवसांनी पाणी, 25 दिवसांनी जर पाणी आलं तर वावरात काही राहील का? आता जळायला लागले तुम्हाला, मग त्या पाण्याचं काय करायचंय? वावर 8 एकर वावरातलं 5 एकर त्यांनी घेतलं, 3 एकर आम्हाला ठेवलंय, मग काय करायचं त्याच्यात? आणि जमिनीचे पैसे मिळाले नाही अजून आम्हाला, जमिनीचे पैसे नाही. कॅनेलच्या पाट आमच्या वावरातून गेल्यात, आम्हाला पैसा नाही दिला अजून कॅनेलच्या पाटाचा. आम्ही पट्ट्या भरतोय सोसायटीला, पट्ट्या भरतोय प्रत्येक वेळेला. मग वावर तर गेलीच पण सोसायटीच्या आम्ही पट्ट्या पण भरतो, मग आम्हाला पाणी का नको? तर यावेळी उपस्थित महिलांना आपल्या मतावर ठाम राहत जर पाणी बंद केले तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्वाणाच इशारा संबंधित अधिकारी यांना दिलाय. तर या प्रसंगी एका माजी महिला सरपंचाने या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला असून हे कुठे आहेत असा प्रश्न मांडला. हस्तक्षेप आहेच ना, त्याशिवाय ना हे अधिकारी असं करू शकत नाही. अधिकाऱ्यांवर वरचा दबाव आणि इकडनं आम्ही शेतकऱ्यांचा त्यांच्यावर दबाव, त्याच्यामुळे ना हे अधिकारी मधल्यामध्ये दबले जात आहेत. वरतून राजकीय हस्तक्षेप, तिकडं अशोक पवार त्यांच्या भागात पाणी नेतोय, इकडं खेडचे अधिकारी, खेडचे आमदार त्यांच्या भागात पाणी घेतात. फक्त राहिले आमचे मधले 5 गाव, त्या 5 गावांना फक्त आमचा कुणीच वाली नाही. तिकडं आढळराव दादा आणि वळसे पाटील ते तिकडं त्या भागात आहेत, ते फक्त आमच्या गावाकडे लक्ष देत नाहीत. तर कालव्यातून हक्काचे पाणी मिळवण्यासाठी टेल टू हेडचा नियम लागू नाही. तो नियम लावून या कालव्याचे पाणी शिरूरच्या इतर भागांना कसे दिले जात आहे हे समजावून सांगितले. या ठिकाणी धरणापासून हा धरणाचा पहिला टप्पा म्हणजे धरणाचा डावा कालवा, हा डावा कालवा या ठिकाणी धरणापासून 72 किलोमीटर पर्यंत हा पहिला टप्पा या ठिकाणी चास्कमान धरण बांधणीच्या नंतर या ठिकाणी या पहिल्या टप्प्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर 72 किलोमीटरच्या पुढे म्हणजे 72 किलोमीटरच्या नंतर येणारा हा दुसरा टप्पा म्हणजे प्रथम लाभधारक शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये आहे. ज्यावेळेस धरणाची उंची वाढवण्यात येईल त्यानंतर मागील 10 गावांचं पुनर्वसन दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येईल आणि त्यानंतर पाणी पुढे नेण्याचा अधिकार किंवा दुसऱ्या टप्प्याबद्दलची कायदेशीर तरतूद अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावी. आम्ही लाभधारक क्षेत्रामध्ये आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आहे. हा धरणाचा डावा उजवा कालवा आहे म्हणजे भीमा नदीचं पात्र आहे आणि हा उजवा कालवा ह्या चास्कवान चारेने
आम्हाला या ठिकाणी या लाभधारक गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळते आणि लाभधारक शेतकऱ्यांना डावलून तुम्ही दुसऱ्या टप्प्यामधील विना लाभधारक किंवा पुनर्वसनासाठी जमिनी न गेल्या धरणग्रस्तांसाठी जमिनी न गेलेल्या नुसते शेरे पडले आणि सातबाऱ्यावरती शेरे पडून प्रत्यक्षात अॅक्वायझेशन झालेलं नाही. त्यामुळे आमच्या 100% धरण आमचं 100% अॅक्वायझेशन जमिनींचं झालेलं आहे. त्यामुळे प्रथम हक्क हा आमचा आहे. आमच्या लाभधारक शेतकऱ्यांना डावलून तुम्ही पाणी पुढे नेऊ शकत नाही. राजकीय दबावापोटी किंवा काही स्वार्थासाठी जर तुम्ही पाणी पुढे नेणार असाल तर या लाभधारक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी मोठे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत. या अन्यायकारक वागणुकीमुळे अधिकारी संतीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकरी महिलांनी जोडे मारले आणि काठीने मारत पुतळ्याचे दहन केले. तर यासाठी आम्ही न्यायालयीन लढा उभारणार असल्याचं आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आलंय. तालुका शिरूर जिल्हा पुणे. आमची पश्चिम पट्ट्यावरती वारंवार पाणी वाटपाच्या बाबतीत चास्कामांच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार आमच्यावरती अन्याय होत आलेला आहे. आतापर्यंत आम्ही धरणग्रस्तांना जमिनी दिलेल्या आहे. 100% पुनर्वसन आमच्या गावामध्ये झालेलं आहे. आमची एवढीच मागणी आहे की जमीन महसूल 70(2) नुसार कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना पाणी देऊन नंतरच पाणी पुढे नेण्याचा हायकोर्टाचा आदेश असून सुद्धा आम्हाला वारंवार डावलण्यात येतं आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पाणी टेलकडे नेण्यात येतं. पाणी टेलकडे आता जर आपण पाणी गेली साहेब तर पाणी 100 क्युसेसनी सुद्धा टेलला पोहोचू शकत नाही अशी कालव्याची परिस्थिती असताना सुद्धा कालव्याचं अस्तरीकरण नसताना सुद्धा पाणी टेलकडे नेण्याची आग्रही भूमिका लोकप्रतिनिधी मांडतात. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आधी पाणी द्या आणि नंतर खाली तुम्हाला पाणी न्यायचं. तुम्ही पाणी खाली नेण्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही. शेतकरी बांधवांना त्या सुद्धा शेतकरी बांधवांना पाणी मिळालं पाहिजे. परंतु आम्हाला डावलून आमच्या हक्काचं पाणी डावलून तुम्ही जर त्यांना देत असाल तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. यानंतर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबविण्यात आले. यानंतर आंदोलकांनी कालव्यावर जाऊन पोटचाऱ्या फोडून पाणी घेतलं. यावेळी माजी सरपंच समाधान डोके, अनिल काशीत, पुष्पा जगताप, प्रतीक्षा निकाळजे, ऋषिकेश थिटे, शेतकरी संघटनेचे सुभाष जाधव, मोहन टाकळकर, सुनील वेंढभोर, एकनाथ मासळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला शेतकरी हजर होत्या. सुनील पिंगळे, सी24 तास, बाबळ.